निपाणीचे नगराध्यक्ष विलास गाडीवडर हे काँग्रेस पक्षाचे सभासद देखील नाहीत. त्यांनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याची माहिती शहर प्राधिकरण अध्यक्ष गोपाळ नाईक यांनी दिली. निपाणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नगराध्यक्ष विलास गाडीवडर हे काँग्रेस पक्षाचे सभासद देखील नाहीत. त्यांनी आपल्यावर केलेले आरोप चुकीचे असल्याची माहिती शहर प्राधिकरणचे अध्यक्ष गोपाळ नाईक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. गोपाळ नाईक पुढे म्हणाले, नगराध्यक्ष विलास गाडीवडर यांनी यापूर्वी स्वतः कोणत्याही पक्षाचे सभासद नसल्याचे सांगितले आहे. विलास गाडीवडर काँग्रेस पक्षाचे साधे सभासद देखील नसल्याचा माझ्याकडे पुरावा आहे. त्यांच्याकडे काँग्रेस पक्षाचे सभासद असल्याचा पुरावा असल्यास दाखवून द्यावा. आपण स्वतः काँग्रेस पक्षाचे सभासद निर्माण केले आहेत. आपण राजकारण आणि समाजकारणाशी निगडीत कार्य करीत आहोत. विलास गाडीवडर यांचे आपल्या विरोधात बोलणे म्हणजे विनाशकारी विपरीत बुद्धी असेच म्हणता येईल. विकासाचा दृष्टिकोन ठेवून कार्य करणाऱ्यांना आपले सहकार्य राहील असेही गोपाळ नाईक यांनी सांगितले. मी सुभाष जोशींचा आणि त्यांच्याने माझ्या ह्याच्या युतीप्रमाणे आम्ही हे करणार म्हणून मी कुठल्याही पक्षाचा सभासद नाही असं त्यांनी मागेही वार्ताहर परिषदेतून सांगितलेलं आहे. माझ्या व्हॉट्सअपवरही आहे ते. बरोबर आहे सर, पण काँग्रेस पक्षाचं ते नेत्यांचं सोबत त्यांनी कायम असते. आता असं आहे, काँग्रेस पक्ष हा समुद्र आहे, कोण येईल त्याला आम्ही घेत असतो. तर आता गाडीवडर म्हणलं तर काँग्रेस पक्ष नाही नाही झालं त्याचं तुम्हाला काँग्रेस गाडीवडर विलास गाडीवडर नगराध्यक्ष हे काँग्रेस पक्षाचे साधे सभासदी नाही आणि त्याच्याकडे जर प्रूफ असेल तर त्यांनी कधीही दाखवावा आणि ते नाही ह्याचा प्रूफ माझ्याकडे आहे. बेंड्राव आहे माझ्याकडे मेंबर केलेले, मी स्वतः मेंबर केलेले. त्याच्या डोकीत समाजकारणी असते, राजकारणी असते, नुसतं राजकारण चालणार नाही. राजकारणाला समाजकारणाची जोड पाहिजे. अशा चांगल्या लोकांच्या सहवासात आपण जायचं, काय अडचण नाही. सर, तुमचं प्राथमिक काँग्रेस पक्षाचं सदस्य नोंद रद्द केलेत काय आहे सर? नाही नाही, तेच नगराध्यक्षांना माहिती अपुरी आहे, ते मुळात काँग्रेसचे नाहीत. बरोबर आले नव्हतेच. ज्या वीरकुमार पाटलांच्या विरोधात आमच्याच प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रचार केला, त्यांचा पराभव केला, त्यांच्यावर आपण काय कारवाई केली याचे कृपया मला जर सांगाल काय, किंवा जनतेला समजेल काय, अशा पद्धतीने आपण जर काय खुलासा करावा की ते काय नाही, की माझी अडचण आता वाटेल ती म्हणताना आपण अशा पद्धतीचे पाऊल उचलला आहे. काय कारण काय? निपाणी मतदारसंघातील निपाणी भागातील प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांचा पराभव करायचा प्रयत्न केला, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केला ह्याचं उत्तर मला कोण देणार आहे काय? त्यांच्यावर कोण तुम्ही कारवाई केला? एक क्षुल्लक कारण, विद्यमान आमदारांनी विष करायला गेलो, तुम्ही मला पक्षातून प्रसन्न करताय करा. मी तुम्ही काय करताय मी विचारणार नाही आणि मला त्याची आवश्यकता वाटत नाही. विनाशकार विपरीत बुद्धी एवढंच मी म्हणेन, बाकी काही याच्यावर. जे लोक आपल्याला चांगले वाटतील त्या लोकांच्या सोबत आपण राहायचं. बाबा ज्यांच्याकडे दृष्टिकोन आहे समाजसेवा राजकारण